गारगोटी मटकुडा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे। गारगोटी मटकुडा महामार्ग काम जोरात चालू आहे, तरी महामार्गावर अपघात होऊ नये म्हणून रस्त्याच्या बाजूस कठडा तयार करत आहेत। त्याला जे लोखंडी खांब लावले आहेत त्याला सिमेंट कॉन्क्रीट किंवा पाया तयार केला नाही। पावसाळ्याच्या दिवसात सदरचे काम जमीन ओली झाल्यामुळे हल्ल्यांची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर त्याच्यावर एखादं वाहन धडकल्यास पाया कुमकुवत असल्याकारणाने ज्या कामासाठी त्याचा उपयोग होणार आहे ते काम पूर्ण होईल असे वाटत नाही। याचबरोबर या राज्य महामार्गावरील जुनी अरुंद पुले तांबाळे आणप व शिवडाजवळील तशीच्या तशी ठेवलेली आहेत। सदरच्या अरुंद पुलांमुळे अपघात होऊ शकतो, तर मागील वर्षी ऊस वाहतुकीचा भरलेला ट्रॅक्टर तांबाळे आणपमधील पुलावर अरुंद असल्याकारणाने अपघात झाला होता। तरी सदरचा महामार्ग, रस्ता, त्याची रुंदी व अरुंद पुलांची रुंदी याबद्दल मोठी तफावत आहे। ज्यावेळी जिल्हा मार्ग होता त्याच रुंदीची जुनी पुले महामार्गाच्या रस्त्यासाठी वापरली आहेत। प्रशासनाने देखील याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। याबद्दल नकारात्मक चर्चा सुज्ञ स्थानिक ग्रामस्थांतून चर्चा सुरू आहे। सह्याद्री लाईव्हसाठी पाटगाव प्रतिनिधी। नमस्कार, आपण आज जिथं उभा आहे ते आहे गारगोटी मटकोडाल रोड महामार्ग आहे। या महामार्गाचं काम चालू आहे आणि काम चालू असताना रस्त्यावर अपघात होऊ नयेत म्हणून अशा पद्धतीचं खूप केला जातो किंवा कंपाऊंडिंग केलं जातं आहे आणि याला जर गाडी धडकली तर ती रस्त्याच्या खाली जाऊ नये म्हणून या पद्धतीचं रस्त्याच्या नियमानुसार या पद्धतीचं हे सगळं काम चालू आहे। पण हे काम चालू असताना या कामासाठी हे जे खांब लावलेले आहेत या खांबाला खाली कॉन्क्रीट होणं गरजेचं आहे अशी माहिती समजते की हे मातीतच लावलेले आहेत डायरेक्ट। आणि असे मातीत लावलेले खांब किती दिवस चालतील आणि याच्यावर एखादी जर गाडी धडकली तर ती गाडी साठी हे किती सुरक्षित आहे आणि हे जे काम चालू आहे या कामाचा दर्जा किंवा हे जे काम आहे ते हे प्रॉपर काम होते की नाही या पद्धतीची स्थानिकमधून आता चर्चा चालू आहे। आणि हे काम कॉन्क्रीट व्हावं किंवा याला काहीतरी पाया व्हावा ह्या पद्धतीचं जे रस्त्याचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा सार्वजनिक बांधकामचे जे अधिकारी आहेत त्यांनी याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचा दर्जाचा रस्ता होणं काळाची गरज आहे। तर तुम्हाला दाखवतो मित्र हो नेमकं काय चाललं आहे। हे बघा, हे अशा पद्धतीचं जे काम केलेलं आहे याला कुठल्याही पद्धतीचं कॉन्क्रीट किंवा सिमेंट वापरलेलं नाही आहे, त्याला पाया तयार केलेला नाही आहे त्याच्यासाठी। आणि हे जर असं काम असेल केलेलं तर हे काम योग्य आहे किंवा नाही आहे या पद्धतीनं ग्रामीण ग्रामस्थांच्या चर्चा चालू आहे। तर या पद्धतीच्या कामाची चौकशी व्हावी आणि चांगल्या दर्जाचं काम व्हावं होणं गरजेचं आहे। सह्याद्री लाईव्हसाठी हरिश्चंद्र देसाई। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।